काय म्हणली ते 600 रुपये हाजरी देतो मी या आमच्या सभेला पैसे तुमचे पैसे भेटून जातील थांबा पैसे भेटून जातील थांबा ओळखीत भाजपच्या सभेला तुम्ही माणसं जर 600 रुपये हजेरीनं नेता बाबळगाव मधून तुमची इज्जत काय नेलं नव्हते ताई नेलत का नाही 600 रुपये हजेरी मागितले ना पैसे द्या त्यांची बाकी काही बोलू नका पैसे माणसं किती आहेत तुमचे दोघे 1200 रुपये त्या दोघींचे देऊन टाका तुम्ही बाकी काही विषय करू नका तुम्ही चला 1200 रुपये देऊन टाका त्या ताईचे बाकी कुठला विषय नको आहे तुम्ही भाजपच्या सभेला जर माणसं असे हजर लावून येत असता कसं अरे ताई खोट कसं बोलते मी सोमनवाडीचा आहे मी लांबला नाही गाडीसाठी असं करायचं नाही बाकी काय नाही पैसे खरी गोष्ट भाडं बाबळगाव मधून विचार करा तुम्ही बाबळगाव मधून हमराभाया तू बाबळगाव मधून भाजपचे कार्यकर्ते 600 रुपये हजरीनं माणसं परळीला मोदीच्या सभेला घेऊन जातील भाजपच्या कार्यकर्त्याची आज काय परिस्थिती आहे पैसे बाकी बोललो बाकी बोललो ओ ताई थांबा पैसे भेटते मी तुमच्या मागा पैसे म्हणलो म्हणजे पैसे दे चोर बाजार कुठं करावा चोर बाजार पैसे नकार करू नका ती आजच्या दिन आग आहे तुम्हाला मोदी के चल पैसे दे बाकी बोल लोक मी सोमवारचा लांबला समजू नका नसता इथं बस त्या मावशी बोललो काढता नाही दे पैसे देऊन टाका पैसे काढता नाही पैसे ओ ताई तुम्ही काय बोलू का दे पैसे पैसे बाकी बोलू धरा मोबाईल ठेवा तुमच्या पशी पैसे जाऊ दे तुम्हा असं नेलास ना पैसे दे बाकी बोलू काही दे पैसे दे पैसे माणसं बोलून इथून हजेरी लिहायची पानगावच्या बाया पैसे कोण द्यायचे गप्पा मग काय नाही पैसे 1200 रुपये देते बाई शांत राहा शांत राहा शांत बस मी येत नाही जाग्यावर कांदापाट सुपारी खात नाही मी शांत राहा अरे सुपारीच खात नाही हलत नाही मी येणार काय तू शांत राहा सहाशे रुपये हजेरीने पानगावून बाई आणल्या होत्या तिरुमुखास बाबळगावातून 600 रुपये हजेरीनं पैसे दिला जाता बाय मोदीच्या कार्यक्रमाला 600 रुपये हजेरी बसा तुम्ही गाडीत बसा तुमचे पैसे जाऊ अडचण बसा तुम्ही झालं बाहेर